महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत दाईमा यांचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला. या वाढदिवसादरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, माजी महापौर महेश कोठे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, आरपीआयचे सुबोध वाघमोडे, काँग्रेसचे माजी युवक अध्यक्ष बाबा करगुळे व अनेक पक्षाचे नेते तसेच काँग्रेस पदाधिकारी, माजी नगरसेवक आदींची उपस्थिती होती. या दरम्यान शेटजी यांना बोलताना म्हणाले की मी काँग्रेसचा आहे, काँग्रेसचाच राहणार. माझे आजोबा स्वातंत्र्यसैनिक, माझे वडील स्वातंत्र्यसैनिक, या महान पुरुषांचा मी मुलगा आहे आणि मी काँग्रेसची गद्दारी करणार नाही, असे ते बोलताना म्हणाले. परत ते पुढे बोलताना म्हणाले की मी मध्यंतरीच्या काळामध्ये आजारी असल्यानं पक्षांमध्ये सक्रिय नव्हतो, परंतु मी आजपासून पक्षात सक्रिय राहणार. पक्ष मजबूतीसाठी मी प्रयत्न करणार व काँग्रेस पक्ष बळकट करणार. पुन्हा काँग्रेस सेवादल सोलापूर शहरात उजाळा आणण्याचा प्रयत्न करणार, असे चंद्रकांत दायमा यांनी आपल्या वाढदिवसादिवशी शब्द दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी ते पक्षवाढीचे काम करत आहेत. चंद्रकांत दायमा हे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची नुकतीच भेट घेतली असून त्यावेळी ते म्हणाले की मी सोलापूरला येणार आहे, असे समजल्यावर त्यांनी काँग्रेस सेवा दलाचे माजी अध्यक्ष अशोक कलशेट्टी यांना सोलापूरला जाऊन तयारी करण्यास सांगितलं. त्यांनी रातोरात शहराच्या मध्यवर्ती भागात स्वागत बोर्ड लावून काँग्रेस भवन येथे त्यांनी केले. चंद्रकांत दायमा यांनी काँग्रेस पक्षाचे सक्रिय राहून पक्ष मजबूत करावा, असे त्यांच्या कार्यकर्त्यांमधून चर्चा होती. यामुळे काँग्रेसला उभारी येईल, पक्ष बळकट होईल, अशीही चर्चा कार्यकर्त्यांमधून ऐकावयास मिळाली.